नाही इकडे आता कवाडी सरकार. आज प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की ठाकरे गटाशी युती महापालिका निवडणुकीसाठी जवळपास झालेली आहे आणि आज 24 तासात तुम्ही जोगेंद्र कवाडेंची युती जाहीर करता. इथेही काही स्पर्धा किंवा काही? बिलकुल नाही. आमची चर्चा खूप दिवसापासून चालू आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे कोणाची कोणाबरोबर युती करण्याचा, त्याच्यामध्ये मला काही बोलण्याची. आणि लोकशाही जी आहे मी स्वतः आपलं राजगृहाला मी स्वतः गेलो होतो. मी बाबासाहेबांचे जिथे जिथे आता वाचतो त्या मला ते माझ्यासाठी वंदनीय आणि पवित्र आहे. मी बाळासाहेबांच्या बरोबर देखील चर्चा केली आणि ती काही राजकीय चर्चा नव्हती, तेही माझे चांगले मित्र आहेत. माझाही त्यांना स्वभाव पटतो, त्यांचाही मला स्वभाव पटतो, पण राजकीय चर्चा त्याच्यात नव्हती बिलकुल. आम्ही जसं कवाडे सर म्हणाले इंदू मिलला गेलो आम्ही, ते स्मारक युद्ध पातळीवर झालं पाहिजे, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या काही त्रुटी राहता कामा नये याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. यावेळी चैत्यभूमीला देखील मी अगोदर गेलो, तिकडे व्यवस्था नियोजन सगळं पाहिलं. हे सगळं जे आपलं कर्तव्य आहे ते आम्ही काय असं ते निभावणार आहोत. खरं म्हणजे त्यांनी जे आंदोलन केलं त्याच्यावर आपले अधिकारी त्यांच्याशी बोलत होते की पॅरलल लायसन्स, म्हणजे ती लायसन्स अद्याप MERC ने दिलेलंच नाही, परंतु तरी सुद्धा ते आंदोलन त्यांनी केलंय. माझ्या माहितीप्रमाणे ऊर्जा मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी त्यांच्याशी आता बोलतायत. खरं म्हणजे ही अत्यावश्यक सेवा आहे, यामध्ये कुठलाही निर्णय घेतलेला नसताना असं आंदोलन करणं योग्य नाही. शेवटी सरकार तुम्हाला न्याय देणारा सरकार बसलेलं आहे आणि म्हणून या लोकांना आपल्या ज्या जनतेला या कुठलाही त्रास होऊ नये, जशी सरकारची जबाबदारी आहे तशीच कामगारांची जबाबदारी आहे, त्यामुळे याचा भान सगळ्यांना पाहिजे. अजित पवार असं म्हणतात की मी कुठलीही मोठी चूक केलेली नाही. छत्रपती संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने धर्मवीर ही पदवी दिली जाते किंवा जे बोललं जातं ते म्हणतात की ते अजूनही ठाम आहेत त्या मतावर. धर्मवीर नावाचा चित्रपट सुद्धा आला, धर्मवीर 2 सुद्धा येणार, तुमचं नाव घेतलं नाही. शरद पवारांची भूमिका धर्मवीर 2 म्हणजे आता ते मला वाटतं की त्यांच्या पक्षात 2 गट झालेत, एक शरद पवार साहेबांचा एक वेगळा गट आणि अजित पवारांचा वेगळा गट. कारण पवार साहेबांनी म्हटलंय की धर्मवीर आणि स्वराज्य रक्षक म्हणायला पाहिजे आणि हे म्हणतात धर्मवीर म्हणायचंच नाही. म्हणजे ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिलं, औरंगजेब त्यांना म्हणत होता एक महिनाभर त्यांचा हलाल केले, त्यांच्या अंगाची सालटी सोडली, डोळे काढले, चीप छाटली, डोळ्यामध्ये अगदी गरम सळ्या टाकल्या आणि पण त्यांनी स्वराज्याशी तडजोड नाही केली आणि धर्मासाठी धर्माच्या बद्दल तडजोड केली नाही. औरंगजेब काय म्हणत होते, धर्म परिवर्तन करा, आमच्या धर्मात या, मग ती धर्मवीर पदवी काय तुम्ही आम्ही दिलेली आहे त्यांना. ही वर्षानुवर्ष त्यांना पदवी प्राप्त झालेली धर्मवीर, त्यांनी धर्मवीरच आहेत ते, पण अजितदादांसारख्या माणसाने अशा प्रकारचं भाष्य करणं हे त्यांना न शोभणार आहे. आणि मला वाटतं याची निंदा सगळेजण करतायत, निंदाजनकच वक्तव्य आहे. त्यांनी जसं राष्ट्रसंत आणि महापुरुषांचे अपमान झाले असं ओरड केली आणि सगळ्यांनी माफी मागितली पाहिजे असं म्हणाले, माझी दादांना